हॅलो अँड वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल. आणि आज आहे स्पेशल दिवस, कारण काय, आज होणार आहे माझा मेकओव्हर. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता गणपती फेस्टिवल येणार आहे आणि त्याच्या पुढे फेस्टिवल चालूच राहणार आहे. त्यासाठी लुक थोडासा चेंज करूया माझा. सो त्यासाठी आज हेअर मेकओव्हर करण्यासाठी जाणार आहे. आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. आणि आज माझ्यासोबत कोण असणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्हाला खूप मजा येणार आहे त्या ब्लॉगमध्ये. कोणाकडून करणार आहे आणि त्याचे कुठली ट्रीटमेंट करणार आहे सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला इन बिटवीन द व्हिडिओ देत राहील. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. अँड खूप दिवसापासूनचं माझं चाललेलं की थोडासा चेंज पाहिजे होता. आणि खूप लोकांनी विचारलेलं सुद्धा की मी पहिले हेअर स्ट्रेटनिंग केलेली ती कुठून केलेली, तर ती मी पनवेलमधूनच केलेली होती. आणि आता मी जे कुठून करणार आहे ते तुम्हाला मी सगळ्या डिटेल्स थोड्याच वेळात देईल जेव्हा पोहोचेल तेव्हा. सो स्टे ट्यून विथ अस. शेवटपर्यंत बघा की माझा लुक कसा असणार आहे तो याच्या पुढच्या ब्लॉग्समध्ये. तर माझ्यासोबत येणार आहे दादा. सूरज मेहता तू येणार ना? ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणतात आणि साहेबांना लागली भूक. हा पूर्ण सोय झाली पाहिजे. खाणार पिणार आणि मग मस्त कामाला लागणार. लॉंग रूटला कसं विदाऊट कॉफी शिवाय मला जमत नाही. लाईफस्टाईल यु नो एवढा कुठे लॉंग चाललाय ते तर सांग. आपण बोटॉक्ससाठी जाऊया, बिकॉज केराटिन आणि स्मूथनिंग जे आहे ते आपलं केमिकल ट्रीटमेंटमध्ये काउंट होतं. ठीक आहे, सो ते केमिकली इट लाईक इट इज व्हेरी हार्मफुल फॉर युअर हेअर. सो आपण जाऊया बोटॉक्स. बट मी जे फर्स्ट केलेलं ते केराटिनच केलं, म्हणजे केराटिन स्ट्रेटनिंग केलं. बट त्याच्यानंतर हेअरफॉल झालेला आहे. नो डाऊट, नो डाऊट. राईट, सो आता बघ, जेव्हा तू आता बघते तुझे केराटिनचे हेअर बघते, तर इथे तुझे आता नॅचरल वेव येऊन गेले. बिकॉज हे एवढी तुझी नॅचरल होत आहे आणि इथे सगळे स्ट्रेट आहे, इथे तुझं केराटिन अजून पण आहे. राईट, सो तू बोटॉक्ससाठी जर यावेळेस गेली तर इट विल बी लाईक अ प्रोटीन ट्रीटमेंट. ते तुझ्या हेअरला हेल्दी पण बनवणार आणि ते स्ट्रॉंग पण ठेवणार. आणि हेअरफॉल त्या प्रमाणात नाही होणार जे केराटिनमध्ये तेवढंच लास्ट करेल की तेवढंच लास्ट करेल. आणि ॲक्च्युली बोटॉक्स कसं असतं ते वॉशेसवरती डिपेंडेंट असतात. आपण बघ, वीकली दोन वेळा हेअर वॉश करत असणार सपोज, तर आता बोटॉक्स जे आहे ते 55 to 60 वॉशेसपर्यंत टिकतं. म्हणजे बेसिकली तुझे 6 महिने तर ते टिकणार. आणि इफ तू अजून नीट केअर घेणार किंवा हेअरस्पा वगैरे अजून करणार, तर मग ते 8 months पण तशी लॉन्गिविटी आहे. सो आय सजेस्ट यू दॅट यू शूड गो फॉर बोटॉक्स ओनली, बिकॉज इट इज अ प्रोटीन ट्रीटमेंट आणि इट इज गुड फॉर हेअर. हा तू करू शकते नो इश्यूज. आधी हायलाईट आधीही करू शकतो, नंतरही करू शकतो, काही इश्यू नाही. अँड यू कॅन ऑल्सो गो फॉर हायलाईट्स. मी तुला शेड कार्ड पण दाखवते, माझं हेअर ड्रेसर दाखवणं, तू बघून घे त्या अकॉर्डिंगली. ओके, और लास्ट ट्रीटमेंट आपने कब किया था? हो गया डेढ़ साल. क्या किया था आपने? स्ट्रेटनिंग. वो एश ब्राउन आप ब्लॉन्ड आपको तो ब्लॉन्ड वगैरह मिल जाए ना. नहीं. ये सब के सब सब के साथ ये सब करो लगा ये सब ब्लॉन्ड में जाने वाला. नॅचरल शेड आहे म्हणजे जसं तुला पाहिजे तसं आहे.
सो हा तर आहेच चांगला. जेव्हा ओपनिंग केली तेव्हापासून सांगते की आमच्या इकडे येऊन जा हेअरकटसाठी जर या किंवा आमची ट्रीटमेंट बघायला या, आमचं पार्लर बघायला या. आपण काही यायला टाईम मिळत नव्हता, पण आज प्राजीच्या निमित्ताने आणि गुंजननी रिकमेंड केलं की माझ्या इथे करा लोकांच्या इथे करण्यापेक्षा, आणि जर आमच्याकडे केल्यानंतर तुला चांगला इफेक्ट नाही आला तर तिने चॅलेंज दिलंय. किती चॅलेंजवर खरं करते तिने चॅलेंज दिलंय. पनवेल मधले कुठलेही पार्लर माझा कम्पेअर करू शकत नाही, मला बीट करू शकत नाही. बघा मी तुम्हाला खोटं सांगते, मी खरंच सांगते. तुम्ही कुठले आपलं लोकेशन काय? कोपर खेळण्या मध्ये आल्यानंतर हा सेक्टर 14 म्हणून आहे. तर इकडे आजूबाजूला खूप सारे आम्ही बघितलेत की बाबा सलून खूप सारे आहेत, पण आम्हाला असं वाटलं की इथे आल्यानंतर फॅमिलियर वाटते खूप जास्त. तर तुम्ही पण इकडे नक्की या आणि व्हिजिट केल्यानंतर कसा रिव्ह्यू आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाका आणि सगळ्यांना शेअर सुद्धा करा. आपल्याकडे भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत, लाईक फिमेल्ससाठी आहे, मेल्ससाठी आहे, हेअर ट्रीटमेंट आहे, स्किन ट्रीटमेंट आहे, देर आर मेनी मोर थिंग्स. सो एकदा येऊन ट्राय केल्याने काय हरकत नाही आहे. सो बाकी काय नाही भेटलं भेटलं तरी चालेल, पण कॉफी नक्की मिळेल आणि तुम्ही इथली कॉफी ट्राय करून बघा. तुम्ही मला आल्याला सांगितलं होतं कॉफी खूप छान आहे, तर मी खरंच पिऊन बघितली, खरंच मस्त आहे. कॉफी की चाय होती? चहा होती, देखील चहा होती. कधी जी माझी टेस्ट थोडी खराब झाली आहे, त्यामुळे कॉफीच्या मला मला फरक कळत नसेल तरी पण छान आहे. हेअर कलरिंगसाठी आणि बोटॉक्ससाठी ऑलमोस्ट 7 to 8 hours लागेगा. जसे भैया बोल रहे कलरिंगसाठी 3 तास लागतील आणि त्याच्या पुढे अजून 3-5 तास लागतील. सो रात्री 12 वाजेपर्यंत तर काय आम्ही इकडनं जाणार नाही आहे. 5:13 ला चालू केलं आणि कलर आपण काहीतरी त्या 15 मिनिट्स नंतरच घेतला होता. आणि माझा आता आपण किती वाजेपर्यंत बसणार रात्री? दादा आज आपल्याला पार्टी देत, तुला पण आणि दादा आपल्याला सगळीकडे घेऊन जाईल. निखिल दादा प्लीज तुझ्या माहितीसाठी सांगतो, आम्ही अरे बस प्रत्येक आरचे 500 रुपये चार्ज करतो आणि तुम्ही मला इथे बिन कामाचं 6 आणि 7 तास वाट बघत बसवता. मुलींसोबत असं इकडे गेल्यानंतर तुम्हाला तर माहितीच असेल, सगळ्यांना सगळ्या व्ह्युअर्सला माहिती असेल, मुलींसोबत असं पार्लरमध्ये परत शॉपिंगला ते साडी खरेदी करायला गेल्यानंतर असंच होणार आहे. आता थोड्या वेळाने नाही, सगळ्यांनी ऐका, थोड्या वेळाने एक मिनिट नाही, सगळ्यांना मी सांगतोय थोड्या वेळाने माझी ड्युटी संपणार आहे. माझी ड्युटी संपणार आहे 6-8-7 वाजले का माझी ड्युटी संपणार आहे आणि तिच्या नवऱ्याची ड्युटी चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही काय सगळे बघत राहाल, तुम्हाला सगळ्यांना इथेच बोलवेल. सगळ्यांना जे लंच डिनर काय असेल ना ते इकडेच करावं लागणार आहे बहुतेक. आज तर तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट टाइम आले होते की ह्याच्या आधी पण व्हिजिट केली आहे इकडे? सो हे माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ह्याच्यासोबत आणि खूप छान होता. मी इथे टचअपसाठी आले होते अँड द वे एव्हरीबडी ग्रीटेड मी, इकडचा स्टाफ इज व्हेरी फ्रेंडली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. द वे दे हॅव डन द वर्क आय रिअली अप्रिशिएट इट. सो यू सी दॅट दे हॅव डन द टचअप अँड exactly the way I wanted. So, good work, Gunjan and team. कलर झालाय ऑलमोस्ट. किती जसं त्याने 3 तास सांगितलेलं आहे पण 3 तासाच्या आतमध्येच केलाय.
आणि मला कलर खूप आवडला आहे, पेटली गेला त्यांनी. सो थँक्स टू गुंजल, थँक्यू, तिने मला परफेक्ट कलर सजेस्ट केला, त्यामुळे कलर झाला. आता आपण बोटॉक्स स्टार्ट करूया आणि आता वाजले 7:30. बोटॉक्स लागला ना 9 5 आवर्स लागणार. सो आय होप की आपण 12-12:30 पर्यंत बरंच कवर, एक पण वाजू शकतो, बट वी ट्राय टू कवर इट फास्ट. ओके, सो आता तुला बसायचं आहे कंटिन्युअसली 5 आवर्स मध्ये वेटिंग पिरियड आहे. सो वी कॅन डू समथिंग इन दॅट पिरियड एज वेल. आपण बघू, वी होप फॉर जर्नी इम्पॅक्ट वगैरे आपण काहीतरी करूया. ओके, या एक सोल्युशन लावलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 तासाचा हां लाईक 1 आवर सारखा आहे आपल्याकडे. 1 तास वेटिंग पिरियड आहे. सो हे असंच ठेवायचं आहे तोपर्यंत डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी. तिने सांगितलं की आपण नेल्स करूया, आम्ही चूज करतोय जेल नेल पेंट. आपण नक्की डिस्ट्रॅक्ट करतायत का बिल वाढवताय? डिस्ट्रॅक्ट करते, डिस्ट्रॅक्ट करते, बिल देखील दे रहा है मला. सो आता हे जेल नेल पेंटचं. ओके, सो आपल्याकडे हे शेड कार्ड आहे, यामधून तुम्ही चूज करा. सो आपण त्या अकॉर्डिंगली लावूया. आणि जेल नेल पेंटचा एक असा प्लस पॉईंट आहे की नेल पेंट 1 मंथ पर्यंत राहते. मी चूज करते शेड तुला आवडतोय तर लावू शकतो. हा पण चांगला. बेटर वाटत होता ना थोडंसं बाथमध्ये. सँडविच पण आहे का पॅकेज मध्ये? एवढा वेळ झाला की मी आता मांडी घालून बसलीये, आता खायला पण आणलं, भूक लागले. हो, मला पॅकेज मध्ये सँडविच पण देता का? हो, असे मोठे सर्व्हिसेस वाला क्लायंटला सगळं काही असतं, एव्हरीथिंग. म्हणजे नंतर एकदाच बकरा कापायचा, त्याला खायला प्यायला घालायचं, दष्टपुष्ट करायचं. याला म्हणतात बळीचा बकरा. लोक असं करतात, एवढं तिखट सँडविच, अरे नाकातनं दम निघला, क्लायंटचा नाकातनं दम निघतोय. त्यावरती चीज नव्हतं ना ग्रेट केलेलं, म्हणून चीज दिसतोय. तुम्ही सगळ्यांनी बघायच्या पुढे चीज दिसतोय, चटणी दिसते, चटणी चीज नव्हतं. म्हणजे चीज असतं ना तर तिखट नसतं. मुद्दाम करताय का तुम्ही सगळे? बघा, तुम्ही इथे आल्यानंतर लक्षात ठेवा की आपण हे खाण्यासाठी ऑफर करतील. बघा यांचा चेहरा, कसं वाटलं सँडविच खाऊन? एक्स्ट्रा आदमी घ्या, एक्स्ट्रा आदमी. अशा प्रकारे माझी ड्युटी संपली आहे. नवीन ड्युटी चालू झाली, बदली ड्रायव्हर आलेला आहे. आजचा तूच आहे कॅमेरामॅन. मग काय चाललंय तुझ्या बायकाचं? या संपतोय की नाही खेळ? यायला नवरा बोलल्यावर खुश होते. नक्की प्रेम तरी किती आहे? झालं.
जी, मेरा हिसाब कब करोगे, हाजिरी कितना दोगे? हाजिरी झाल्यानंतर काम पूर्ण झालं. अरे त्याला ट्रेनिंग दिली आम्ही आज. लग्न झाल्यानंतर कसं बायको सोबत थांबायला लागेल, त्याला त्याच्या ट्रेन केले आम्ही. ही जोरू का गुलाम बनना ही पडता है. जोरू चा गुलाम बनणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. जळगाववाले अफवांवर विश्वास ठेवू नका. जळगाववाल्यांची जुबान अशी परफेक्ट असते ना, ते जे बोलणार ना ते होतच. बघा याचं लग्न झाल्यावर मला तू फक्त टेक्स्ट करा, पडलं की नाही पडलं, बस तू पडणार. त्याच्याशी आपण त्याला हा व्हिडिओ दाखवूया, ते असं रिवाइव्ह करून मालेगावची कोण असेल फॉलोअर्स मध्ये माझ्या, मी सगळ्यांना ओळखत नाही ऑब्व्हियसली, तर तिने नक्की मला मेसेज करावा, मी तिला रिप्लाय देईन. आणि मला तिच्याशी बोलायचं की नक्की तुम्ही करता काय मालेगाव वाल्यांना. मालेगाववाले सर्व आता निखिलला फॉलो करायला सुरू करा, आणि सरांनी मेसेज करा, माणसांनी पण करा, म्हणजे कळेल त्याला पण. एक्झॅक्ट 12 वाजले आणि एवढा वेळ त्यांनी मला ट्रीटमेंट काय काय गोष्टी केल्या आहेत, आणि त्यांचा स्टाफ खूप चांगला आहे. सो गुंजनने खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलंय, आणि त्यांचा जेवढा पण स्टाफ आहे सगळे फ्रेंडली होते. मुंबईमध्ये राहत असाल तर केजार सलोनला नक्की भेट द्या. आणि जर तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट तर ते लोक तुम्हाला एकदम परफेक्टली सजेस्ट करतील की तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुमच्या हेअरला काय सुटेबल असेल. सो परफेक्ट ऍडवाईस दिली आहे मला आज गुंजनने. सो तुम्हाला सुद्धा नक्की भेटेल, आणि डू विजिट. आणि जर तुम्ही येणार असाल तर आमच्यासाठी म्हणजे आपल्या फॉलोअर्ससाठी स्पेशल डिस्काउंट सुद्धा भेटेल गुंजनकडून. सो आमच्या टेलचा कोड वरती तुम्हाला नक्कीच ऑफ मिळेल. जस्ट टू लेट मी नो बिफोर कमिंग. थँक्यू सो मच. खूप छान सर्विस झाली आणि मला माझा लुक खूप आवडला. थँक्यू. माझ्या सगळ्या स्टाफची मेहनत आहे. माय टीम इज व्हेरी नाईस. खरंच 12 वाजेपर्यंत आणि सडन प्लॅन होता, आणि सडन प्लॅन असून सुद्धा त्यांनी कोऑपरेट केले. थँक्यू व्हेरी मच. डू विल इट अगेन. डू विल इट अगेन. कॉन्व्हर्सेशन एकदम गावाच्या लँग्वेज मध्ये ह्याला तर कळू नाही देणार बिलकुल. फायनली आता निघतोय, आणि आज दादामुळे खूप जास्त हेल्प झाली आहे. दादा बिचारा एवढा वेळ बसला म्हणजे दादाला मानलं पाहिजे. 8 तास माझ्यासोबत बसलाय सूरज. सो फायनली मी आता पोचले घरी, आणि माझा एक्सपिरियन्स तर तुम्ही बघाल की तर खूपच छान होता. आणि केजा सलोनला मी नक्की रेकमेंड करेल तुम्हाला. खूप अफोर्डेबल प्लेस आहे, आणि पूर्ण सगळ्या काही सर्व्हिसेस तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील. म्हणजे नेल्ससुद्धा केले आहेत मी. सो नेल सर्व्हिस, त्याच्यानंतर स्किन केअर, हेअर केअर किंवा हेअर सर्व्हिसेस, सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला 1 रूफ भेटणार आहेत. तुम्ही नवी मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की विजिट करा. माझा एक्सपिरियन्स तर खूप छान होता, आणि तुम्हाला माझा हा न्यू लुक कसा वाटलाय
ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मला तो पर्सनली खूप आवडलेला आहे. काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न केलाय की हेअर कलर मी आतापर्यंत कधी केला नव्हता. बालियाज हेअर कलर केला आहे आणि छोटंसं ट्रिमिंग केलंय. सो लेंथ थोडीशी कमी झाली आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर थोडीशी लेंथ कमी केली आहे मी, कारण काय खालचे थोडेफार हेअर होते ते डॅमेज झालेले होते त्यामुळे लेंथ कमी केली आहे. आणि त्याच्यानंतर बोटॉक्स ट्रीटमेंट केली आहे जी तिने, म्हणजे ऍक्च्युली मी केलेलं स्ट्रेटनिंग करायला, बट तिने सांगितलं की स्ट्रेटनिंगमुळे खूप केमिकल यूज होतं आणि तुमचे केस जे असतात ते खूप डॅमेज होतात त्या केमिकलमुळे. सजेस्ट केलं की तू बोटॉक्स कर. सो त्यासाठी मी बोटॉक्स चूज केलेलं. अँड ही प्रोटीन ट्रीटमेंट असते आणि बिलकुलसुद्धा हार्मफुल नाही आहे केसांसाठी. आणि हे 6 महिन्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत लास्ट करते जर तुम्ही त्यांची केअर घेतली तर. आता माझे बघू, तुम्हाला रिझल्ट दिसेलच काही दिवसामध्ये कसं असणार आहे ते. आणि लुक खूप छान आला आहे, स्ट्रेट लुक आहे त्यामुळे मला स्ट्रेट केसच हवी होती, कारण का ती खूप कम्फर्टेबल असतात आणि मॅनेजेबल असतात. मेनली जर जे रेट्स आहेत ते पण खूप अफोर्डेबल आहेत. सो तुम्ही नक्की विजिट करा. स्पेशल कूपन कोड सुप्रा हा सुद्धा नक्की म्हणजे तिच्याकडे गेला तर मेन्शन करा. सो तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा भेटेल. तिच्या सगळ्या डिटेल्स मी एक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देईल आणि स्क्रीनवरती सुद्धा इंस्टाग्राम हँडल देईल. सो नक्की चेकआउट करा तिचं पेज. अँड तुम्हाला माझा लुक कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगा. तर आजचा व्लॉग आता इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.